नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू एम पी एस सी ट्रिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे एम पी एस सीनं आज एक पत्रक जाहीर केलं आहे ते म्हणजे ऑनलाईन अर्ज प्रणाली आणि तुमचं जे प्रोफाईल अपडेट करायचं आहे तर ते लवकरात लवकर करून घ्या याच्या संदर्भात आयोगानं प आज परिपत्रक काढले परिपत्रक सत्तावीस मे आणि एक अकरा ऑगस्टचे जे परिप्रसिद्धीपत्रक आहे त्याला अनुसरून आहे संदर्भ त्याचं आहे ओके तीस सप्टेंबरलाचं हे परिपत्रक आले त्याच्यामध्ये एम पी सीनं असं म्हटलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही त्यांचं प्रोफाईल बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं झालं आहे की प्रोफाईल अपडेट केलेलं नाही तर तुम्ही ते प्रोफाईल अपडेट करा असं सांगितलेलं आहे प्रोफाईल अपडेट करताना सुरुवातीला काय करायचं आहे पहिल्या वेळी जेव्हा लॉग इन करणार आहात तेव्हा तुमचा खात्याचा पासवर्ड जो आहे ना पासवर्ड फक्त नवीन नवीन न्यू पासवर्ड करायचा अद्ययावत करायचा आणि पासवर्ड अद्ययावत करण्यासाठी खात्यामध्ये नोंदवण्यात आलेला तुमचा जो असेल की मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल आय डी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा ओ टी पी मिळेल तो ओ टी पी टाकून पासवर्ड फक्त नवीन पद्धतीनं अपडेट करायचं आहे आणि मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पासवर्ड याचा वापर करून खात्यामध्ये लॉग इन करायचं आहे खात्यामधील तपशील अद्यावत करून खाते काय करायचं आहे लॉक करायचं आहे तेव्हा तुमचं ते, ते प्रोफाईल अपडेट होईल असं सांगितले पर एम पी एसीनं आज असं प्रसिद्धीपत्र काढण्याचं कारण काय एम पी एस सीनं कशासाठी सांगितले तर एम पी सीकडं हा सांगण्यात आले की पुढील महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती प्रसिद्ध करणे नियोजित आहे आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर खाते अद्ययावत करण्यात आलेले नसल्यास इच्छुक उमेदवार जे असतील तर त्यांना अर्ज करता येणार आहे का नाही त्यामुळं उमेदवारांनी जाहिरातीस अनु अनुसरून अनु सुलभपणे अर्ज करता यावा त्यासाठी त्यांनी त्यांचं प्रोफाईल अपडेट करा असं सांगितलेलं आहे मग प्रोफाइल अपडेट करताना त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींकडं लक्ष द्यायचं सांगितलं त्याच्याकडं परत एकदा जाऊया दुसरं म्हणजे बरेच लोकांचं असं झालं आहे की आम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे असं म्हटलेलं आहे तर एम पी सीनं काय म्हटले तर जुन्या संकेतस्थळावर खात्यामध्ये नमूद असलेला तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल आय डी असेल आणि तो विसरला असेल किंवा अन्न कोणत्या कारणामुळे वापरता येत नसल्यास ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर तुम्ही काय करायचं आहे फॉरगेट रिसेट मोबाईल आय डी व मोबा मोबाईल नंबर असं टाकायचं आहे ह्या लिंकवर जायचं आहे आणि ह्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी हा सुद्धा अपडेट करता येईल असं सांगितलं आहे दुसरं म्हणजे आयोगानं जे गाईडलाईन्स फॉर कॅन्डिडेट म्हणजे जे, जे उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना आहेत ना त्या सूचनांचं तुम्ही पालन करा सूचनांचं अवलोकन करून उमेदवारांना खाते अद्ययावत करणे सुलभ होऊ शकेल तर आयोगाचं असं म्हणणं आहे की आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणे नियोजित आहे तर ज्यांनी ज्यांनी विद्यार्थ्यांनी अजूनही त्यांचं प्रोफाईल हे जे आहे नवीन वेबसाईट आहे त्याचा अपडेट केलं नाही तर नक्की अपडेट करा आणि नवीन जाहिराती आल्यानंतर तुम्हाला तिथं अप्लाय करताना सुलभरित्या होईल तर जास्तीत जास्त जाहिरात येतील त्यासाठी तुमचा अभ्यास चालू ठेवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू